नमस्कार, मी सारिका साळुंखे, एसांच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मराठी सिनेमाची उंची वाढवणाऱ्या सिंड्रेला सिनेमाला प्रदर्शनात हिंदी सिनेमा अडथळा निर्माण करीत असून सिंड्रेलाच्या प्रदर्शनासाठी तीव्र लढा देण्याचा आता इशारा दिग्दर्शक किरण नागती यांनी दिलाय. दिग्दर्शक किरण नागती यांचा सिंड्रेला हा चित्रपट अनाथ मुलांच्या जीवनावर आधारित असा आहे, तसेच अतिशय उत्कृष्ट आणि सामाजिक कौटुंबिक असा संदेश या चित्रपटातून देण्यात आलाय. सलग 2 आठवडे मराठीत चांगली गर्दी घेतलेल्या सिंड्रेला या सिनेमाला थिएटर न मिळून देण्याचे कारस्थान हिंदीतले शुक्रवारी प्रदर्शित होणारे सिनेमा करीत असल्याचं दिग्दर्शक किरण नागती यांनी उघड केलंय. 4 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या राज्यभरातून 110 चित्रपटगृहातून 973 शोच्या माध्यमातून झळकलेल्या सिंड्रेलाला आता राज्यभरात तर सोडा, पण मुंबई ठाण्यातही हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी थिएटर देखील न मिळाल्याने सिंड्रेला विरुद्ध शाहरुखचा दिलवाले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये एकापेक्षा अधिक स्क्रीन असूनही या साऱ्या स्क्रीन हिंदी लस देण्याचा मानस थिएटर मालकांचा या आठवड्यात पाहायला मिळतोय. केवळ सिंड्रेलाच नाही तर इतर मराठी चित्रपटही या आठवड्यातून उतरले जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हिंदी सिनेमा जाणून बुजून मराठी सिनेमांची गळचेपी करीत असून मल्टिप्लेक्स वाल्यांकडे केवळ 1 शोची मागणी सिंड्रेला या चित्रपटाकरिता केली आहे. मात्र मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिग्दर्शक किरण नागती यांनी दिलाय. म्हणजे सिंड्रेलाच्या माध्यमातून हा सगळा विषय इथे पसरलेला आहे. सिंड्रेला हा सिनेमा गेली 3 आठवडे तुम्ही बघताय की खूप चांगल्या पद्धतीने 2 आठवडे पहिले तरी तो चालतोय. पहिल्या आठवड्यातलं कलेक्शन दुसऱ्या आठवड्याच्या कलेक्शनपेक्षा थोडंसं कमी होतं, पण दुसऱ्या आठवड्यामध्ये लोकांनी खूप जास्त पद्धतीनं त्याला रिस्पॉन्स दिला आहे. लोकांना हा सिनेमा बघायचा आहे, शिक्षक वर्ग बघतोय, सामाजिक लेवलच्या सगळ्या संस्था बघतायत, आणि सगळीजणं असं सांगतात की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलांना हा सिनेमा बघायला पाहिजे. आतापर्यंत मी प्रबोधन करत होतो पणच बघायला पाहिजे. जर सिनेमा बघायला पाहिजे असं लोकांचं मत आहे, पब्लिक रिव्ह्यूमध्ये नंबर 1 सिंड्रेला आहे. गेल्या 2 आठवड्यांमध्ये जेवढे सिनेमे आले त्या सिनेमांमध्ये 1 नंबरला जर सिंड्रेला कलेक्शन वाईज आहे, पब्लिक रिव्ह्यू वाईज आहे, तर 3 आठवड्यामध्ये त्याला स्थान मिळणं प्रामाणिकपणे मेरिट वाईज मिळायला पाहिजे. पण दुर्दैवानं आता आम्हाला कुठेतरी अशी पाल चुकली आहे की डिस्ट्रीब्युटरनी असं कारस्थान केलेलं आहे की एकही मराठी सिनेमा ठेवायचा नाही. सिंड्रेलाला खूप चांगलं यश मिळत आहे म्हणून सिंड्रेला जागच्या जागी ठेवायचा, कारण पुढच्या 2 आठवड्यामध्ये जर सिंड्रेला गेला तर त्यांना दिलवाले आणि बाजीराव मस्तानीचे सगळेच्या सगळे शो लावता येणार नाही. सारिका साळुंखे, एसएन न्यूज, ठाणे. कळवा खाडी किनारी असलेल्या अनधिकृत झोपड्यांवर ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अखेरीचा कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. कळवा खाडी किनारीलगत गेल्या काही दिवसांमध्ये अनधिकृत झोपड्यांची संख्या ही वाढली आहे. दिवसेंदिवस या खाडी किनाऱ्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे खाडी दिशेनाशी झाली आहे. लांबच लांब अशी झोपड्यांची वस्ती या ठिकाणी तयार झाली असून कित्येक नगरसेवकांनी यावर कारवाईची मागणी महासभेमध्ये केली होती. अखेरीस ठाणे महानगरपालिकेने या झोपड्यांवर कालपासून कारवाईचा बडगा उगारला आहे. या खाडी किनाऱ्यालगत असलेल्या काही झोपड्या कारवाई दरम्यान काल जमीनदोस्त करण्यात आल्या, तर ही कारवाई आजही कायम ठेवण्यात आली असून यावेळी संबंधित पालिका अधिकारी आणि पोलीस वर्गही येथे उपस्थित होता. जवळजवळ 25 ते 30 अनधिकृत झोपड्या या कारवाई दरम्यान जमीनदोस्त करण्यात आल्या. सारिका साळुंखे, एसएन न्यूज, ठाणे. एसएनच्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP.
स्थानच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. भांडुपमध्ये माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राबवण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भांडुपमध्ये माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार संजय दिना पाटील यांनी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. लोकमान्य टिसा ब्लड बँकेच्या वतीने हा उपक्रम भांडुप स्टेशन परिसरामध्ये राबविला गेला. तर या उपक्रमामध्ये सहभागी होऊन रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तूही या कार्यक्रमांतर्गत देण्यात आली. तर या उपक्रमामध्ये तब्बल 269 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर या कार्यक्रमास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. माजी खासदार संजय दिना पाटील त्याचबरोबर पल्लवी पाटील यांनी सर्व रक्तदात्याचे कार्यक्रमांतर्गत आभारही मानले. तर भांडुप तालुका अध्यक्ष राजेंद्र मुकल यांनी या कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद लाभल्याची माहिती एसएनशी बोलताना दिली. आतापर्यंत साधारण 170 जणांनी रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आणि ईशान्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने आम्ही विविध ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेली आहेत संपूर्ण ईशान्य मुंबई जिल्ह्यामध्ये. तसंच भांडूपमध्ये सुद्धा आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. भांडूप तालुक्यामध्ये साधारण आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एवढी मेहनत घेतलेली आहे की आत्तापर्यंत म्हणजे 9:30 रक्तदान सुरू झालं आणि एक आत्तापर्यंत साधारण 170 बॉटल रक्तदान झालेलं आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी आमच्या या विभागाचे जिल्हाध्यक्ष ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष आमचे नेते माजी खासदार श्री संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे शिबिर आयोजित केलेलं आहे. प्रत्येक वार्ड अध्यक्ष युवक वार्ड अध्यक्ष विद्यार्थी वार्ड अध्यक्ष विद्यार्थी तालुका अध्यक्ष सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते ह्या सर्वांनी खूप मेहनत घेतली. त्यामुळे एवढं आमचं एक टार्गेट होतं की 75 बॉटल आमच्या आदरणीय नेते पवारसाहेब यांचा आज 75 वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आम्ही हे ब्लड डोनेशन शिबिर म्हणजे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. आमचं एक टार्गेट होतं की 75 बॉटल आम्ही रक्तदान करावं आणि त्यांना आम्ही एक आगळीवेगळी भेट द्यावी. परंतु कार्यकर्ते म्हणतात की 75 बॉटलच कशाला, आपण जास्त रक्तदान करायचं. आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी हिरिरीने भाग घेऊन भांडुपच्या तमाम जनतेने हिरिरीने भाग घेऊन आत्ता पण 170 आमचं 300 टार्गेट आहे. 170 बॉटलचं रक्तदान झालेलं आहे आणि ते सुंदरपणे आणि चांगल्या रीतीने पार पडत आहे. योगेश मोहावडे, एसएनएन न्यूज, मुंबई. रादी फाउंडेशन, पोलीस आयुक्तालय आणि वाहतूक पोलीस यांच्या वतीने रुग्णवाहिकेला रस्ता निर्माण करून देण्याबाबत टेम्पो चालक आणि मॉल्स पदाधिकाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. रुग्णवाहिकेतून गंभीर रुग्णांना उपचाराकरिता रुग्णालयात नेले जाते. मात्र बऱ्याच वेळा रुग्णवाहिकेला वाहतूक कोंडी अथवा अन्य कारणांमुळे पुढे जाण्यास रस्त्यातून प्राधान्य दिले जात नाही. परिणामी अनेक डॉक्टरांकडून रुग्णाला वेळेत उपचार मिळत नसल्याने ते दगावत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार रिधी फाउंडेशन आणि वाहतूक पोलीस त्याचबरोबर वाहतूक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने वाहन चालकांमध्ये रुग्णवाहिनिकेबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी टेम्पो चालक असोसिएशन, गाड्यांचे डीलर, मॉल्सचे पदाधिकारी, अनेक वेगवेगळ्या संस्था यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. रादी फाउंडेशनच्या अध्यक्षा रिटा सावला आणि पोलीस आयुक्त व्ही व्ही लक्ष्मीनारायण यांनी या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर या मोहिमेअंतर्गत अँब्युलन्स धारकांकरिता 8879118811 असा व्हॉट्सअप क्रमांक निर्माण करून वाहतूक पोलिसांना रुग्णवाहिकेबाबत यापुढे माहिती पुरवली जाणार आहे आणि रुग्णवाहिकेला ग्रीन कॉरिडॉर निर्माण करून दिला जाईल अशी माहितीही त्यांनी या कार्यक्रमादरम्यान दिली. उपस्थित चालकांनी या मोहिमेत सहभागी होण्याची तयारीही दर्शवली आहे. तर 1 महिन्यानंतर या संदर्भात अधिक चर्चा करण्याकरिता पुन्हा एकदा या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. आपला ऑलमोस्ट 1.5 महिन्यापासून आपण ठाण्यामध्ये हा एक योजना आपण राबवत आहोत. योजना म्हटल्यावर फार सिम्पल आहे, म्हणजे बरेच ठिकाणी आम्हाला अनुभव असा आला आणि बरेच डॉक्टरनी पण असं बोललेत की पेशंटला आपण वेळेवर आपण हॉस्पिटलमध्ये आणलं की त्यांचे जीव आपण वाचवू शकतो. ह्याला म्हणतात की गोल्डन आवर. परंतु आता अनुभव असं येतं की ज्यावेळी ॲम्ब्युलन्सेस जातात रोडवर, त्याच्या ॲम्ब्युलन्सच्या समोर असलेले जे वाहन आहे ते त्यांना प्राधान्यतेने हे मार्ग देत नाही. त्यामुळे लोकांमध्ये एक जनजागृती करावे म्हणून राधी फाउंडेशनचे डॉक्टर रिटा सावला मॅडम आणि ठाणे पोलीस आणि ठाणे ट्रॅफिक पोलीस आम्ही सगळ्यांनी मिळून एक उपक्रम हे करतो आहे, म्हणजे जनजागृती करायची. समजा आपल्याला ॲम्ब्युलन्स दिसल्याबरोबर आपली जी गाडी आहे गाडीला डावीकडे घेऊन जाऊन आणि हळू आपण चालवा, जेणेकरून ॲम्ब्युलन्सला एक ग्रीन कॉरिडॉर सारखं मिळणार आणि पेशंट लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचणार आणि ज्यामुळे पेशंटचा जीव वाचणार. सारिका साळुंखे, एसएनएन न्यूज, ठाणे. एसएनएनच्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.